नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळ. ॲक्च्युली सूर्यास्त होऊन गेलं आहे आणि वाजलेले आहेत 6:30. कॅमेरा पण फोकस करत नाही, काळोख काळोख आहे ना, त्याला पण कळत नाही आहे. कशा सर्व मजेत ना मंडळी? मजेतच राहायला पाहिजे. तर संध्याकाळच्या वेळेला ॲक्च्युली व्हिडिओला सुरुवात केलं आहे, कारण गावा साईडला ना आमच्याकडे म्हणजे चिकन बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात प्रत्येक ठिकाणी. रस्सा झाला, ग्रेव्ही झाली, तशाच प्रकारे आहे ना मोठला. मोठला चिकन जे असतं ना ते खूप फेमस आहे. तर आज मोठला बांधायचा आहे आपल्याला, तर त्याच्यासाठी चाललेलो आम्ही टोकास. संध्याकाळचं वातावरण बघ कसं झालं आहे. सूर्यदेव पलीकडे गेले डोंगराच्या, रातकिड्यांचा आवाज यायला आता हळूहळू सुरुवात झाले. पायरीच्या झाडाजवळ आलो आहे. ॲक्च्युली रात्र झाले त्यामुळे काही जास्त काय दिसणार नाही, पण म्हटलं झाडाजवळ आलो तर एकदा व्ह्यू दाखवावा. कस मी आलो आहे, पण अजून हे चिकन घेऊन आले नाही आहेत. तोपर्यंत जरा लाकडं शोधूया आणि मग मोठला बनवायला सुरुवात करू. आले आले, फायनली आले. लाकडं जमवलेली आहेत आणि आता चूल पेटवायची आहे. काहीतरी कॅल्क्युलेशन वेगळी आहेत. थोडं काटेर पण आणले त्याच्यात ना, जे जळून जाईल. हो ते झालं पोटात. हो का, असले काटे असले ना फटाफट तयार होतो. चलो लावतो. माझ्या गाडीतला मला वाटते तू विसरलास ना. असतं कस गेले गेले पहिले माचीच दे. लाकड इकडे जमा तर केलेली आहेत, पण कसं मोठल्याला जाड जाड थोडी लाकडं असली ना की मोठला चांगला शेकतो. चूल तर पेटलेली आहे, तर आता थोडा शोध घेऊया काहीतरी मोठं लाकडू भेटतं का, कारण मोठं लाकडाशिवाय काही पर्याय नाही. मोठल्याला निखारे झाले पाहिजे चांगले, आणि मग निखारे झाले की कसं मोठा चांगला शिजतो पण. तर आता जावे जरा फिरून येऊया, त्याच्यानंतर मग चिकन वगैरे मॅरिनेट करू. हा शॉर्टकटमध्ये एकदम जे मोठलं आहे मॅरिनेट करतो आपण त्या पिशवीमध्ये. चिकन घेऊन आलो आहे, चिकन मसाला. यस, चिकन मसाला मगाशी आपण टाकला आहे, तिखट मसाला पिशवीतच करूया. मस्त वेगळे करणार तर काय त्याला तिघं आपण आज पार्टीमध्ये इकडे मोठला बांधतोय. तर बंटी इकडे कृष्णदा तर पानं ती गरम करण्यामध्ये बिझी आहे. अग 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 उलपायला गेलं ते, आणि उरपायला गेलं ना, काय म्हणतात ते उरपलं उरपाल उरपाल. आणि मीठ बस. आजच्या आपल्या चिकनमध्ये एवढंच आहे ना, बस बस एकदम परफेक्ट. पानं काढायची म्हणून टेक्निक आहे ना मोठल्याला, रस्सी सकट आली पाहिजे थोडीशी. बरं, अशी बारीक बारीक करून घ्यायची पानं. ही सोपं कशाला वापरायचे बांधायला? रस्सी रस्सी. चला मोठला बांधायला सुरुवात केलेली आहे. गुंडल गुंडल लवकर तू गुंडल. उलटा मार, चल तेल मार. ते टाकू देते चिकन ह्याच्यात टाकून मग तेल टाकायचं. तेल तेल टाकायचं वरना बस पद्धतशीर तेल टाकायचं. ऍक्च्युली आलेलो सपाटात जस्ट, घरी जाऊन जेवायचं आहे ना, म्हटलं टाइमपास जरा. गदरवलं गुंडाळून घ्यायचं असं. आता मस्त वेगळी आता शेवट चालले यार, पद्धतशीर एकदम. बरोबर एकदम. हा मोठला वर ना मस्त बांधून घ्यायचा, त्याचं तोंड म्हणजे बांधून घ्यायचं. बघा आता निखाऱ्यांवरती ठेवलेले आणि बाजूने जी लाकडं होती ना ती बाजूने लावलेली आहेत. म्हणजे आता कसं आहे मस्त मोठला आहे तो, हळूहळू शिजेल चांगला. एकदम शॉर्टकटमध्ये आज बनवलं आहे आपण, पण या पद्धतीने तुम्ही हा मोठला बनवू शकता. बाजूने पण थोडीशी इस्तो पेटलेली आहे. आता काय मस्त 10-15 मिनटं निवांत बसायचं, आता मोठला तयार होईल. समोर तिकडे चांदोबा मामा पण आता येत आहेत वरती. हे बघा रात्रीचं तर लगभग काय 8 वगैरे वाजले, जास्त नाही वाजलेले आहेत. म्हटलेलं थोडं जाऊया,
थंडीमध्ये कसं असं गरम गरम काय भेटलं ना खायला की मजा येते, तर थोडासा टाइमपास आणि मग घरी जाऊ जेवायला. तू म्हणजे काय म्हणाल, एकदम भरमसाठ झाले. एक 15 मिनिटं झालेत लगभग, आहे ना मोठला झालेला आहे. हा बघा, दिसतोय तुम्हाला पाना, बाहेरचा जो लेअर आहे तो जळूनच जातो आणि आतली पानं असतात. तर व्यवस्थित काढण्यासाठी आहे ना, शक्यतो अशा 2 काट्या काढायच्या आणि त्याच्यातून मोठला बाजूला करायचा. दाखवतो तुम्हाला, ह्या 2 काट्या टाकायच्या बाजूने आहे, व्यवस्थित आहे, कडक. हा मस्त, एकदम मस्त झालंय हो, कडक. फोटो काढ, फोटो काढ. हे वरण आपण जे बांधलंय ना, बांधलं खोलूया. लजीज आज बघ ना, अरे मस्त झालं आज. तर असा मोठला मस्त तयार झालाय, मस्त मन मस्त भारी झालं ना, चक्का एक नंबर कडक आहे ना. या खायला मंडई अशा प्रकारे. ऍक्च्युली रत्नागिरी पट्ट्याला मोठला बराच फेमस आहे, तर खाऊया आता पटापट. घरी आई वाट बघत असेल, जेवायचं पण आहे. चला मंडळी, फायनली घरी आलो आहे. सहज गेलेलो म्हणजे पायरीकडे फेरफटका मारायला गेलेलो, तर आज म्हटलेला मोठला पण करूया. मजा आली. कसं आहे, थंडी बऱ्यापैकी आहे. आमच्या गावी एवढी थंडी नसते कारण आम्ही वरती आहे डोंगराळ भागामध्ये, त्यामुळे एवढी थंडी नसते. पण आहे, थंडीचं वातावरण आहे. बाहेर आत खेड्यांचा मस्त आवाज येतो आहे आणि त्याच्यामध्ये जस्ट पायरीकडे म्हटलं रोजच जातो आम्ही राऊंड मारायला. तर आज थोडंसं जरा थंडीमध्ये गरमागरम चिकन बनवूया. तर खास मोठला बनवलेला, मजा आली. तर आता घरी आलो आहे. पार्टी अशी मोठी नव्हती, जस्ट टाइमपाससाठी बनवलेली, त्यामुळे जेवण बाकी आहे. आता घरी आलो आहे. तर आईने आज घरी बनवलं आहे सुके बोंबील आणि तांदळाची भाकरी, भात, असं सगळं जेवण असणार आहे. तर चला जेवूया. या म्हणजे जेवायला इकडे आईने बटाटे फ्राय केलेले आहेत, इकडे सुक्या बोंबीलची भाजी आणि इकडे तांदळाची भाकरी. चला म्हणजे मस्त जेवण झालेलं आहे. रात्रीचे आता लगभग 9 वाजलेत. गावाला कसं लवकर जेवण होतं, आईचा डेली रुटीन आहे. कारण गावाला शक्यतो आमच्याकडे 8-8:30 जेवतात लोक, कारण शेतीची कामं असतात, बाहेर असतात, त्यामुळे सकाळी लवकर उठायचं पण असतं. तर जेवण झालं आहे, आता थोडी एडिटिंग वगैरे करायची आणि मग झोपायचं. लवकर झोपेन ॲक्च्युली, म्हणजे उन्हाळ्यातून कसं आहे, शक्यतो 12:30-1 वाजेपर्यंत एडिटिंग वगैरे चालू असते. पण आता थंडी बऱ्यापैकी आहे, गार वातावरणामध्ये कसं जरा झोपं वाटतं लवकर. तर झोपेन बहुतेक 10:30 पर्यंत, तोपर्यंत बघूया कसं कसं होतं आहे. रात किड्यांचा आवाज येतोय का? चला आता थोडं एडिटिंग करूया. इकडे काय ते सरपर ते नेमकं कळत नाही, वाघ बी आला आहे की काय. कारण आत्ताच गेल्या आठवड्यात इथे बाजूचं घर आहे, तिकडचं मांजर आहे ना वाघाने नेलं आहे, तर मला वाटतं तो वाघ आल्याची शक्यता आहे. सरपरत आहे मात्र जोरात, बघूया. नमस्कार मंडळी परत एकदा. काल ॲक्च्युली आहे ना आपण केलेलं चिकन मोठला, तर घरी आल्यानंतर जेवण वगैरे झालं, त्याच्यानंतर काही व्हिडिओ कंटिन्यू करता आली नाही, ऑफिसची कामं होती. आणि त्याच्यानंतर आज 2 दिवसानंतर व्हिडिओ कंटिन्यू करतो आहे, तो पण पम्यासोबत. पम्या आहे का? हाय, पम्या पण गावाला आला आहे. तर पम्या गावाला आला आहे म्हटल्यावर आज काय आपण काय चिकनचं आयटम नाही करत आहे, आज जाऊया जरा फरसाण पार्टी. तर पायरीकडे जाऊया फरसाण खायला. तर फरसाण मिळेल ना आपल्याला? होय मिळेल ना. चला फरसाण पण भेटेल आणि कांदा स्पॉन्सर पण भेटेल आपल्याला. तर चला जाऊया पहिलं दुकानात, शाळेजवळच्या दुकानात, आणि तिथून मग फरसाण वगैरे आणू. जरा पायरीकडे जाऊ, असं पायरीकडे गेल्यावर जरा बरं वाटतं ना. आलात काय? बाय बाय बाय, लवकर या. चल कृष्णाची गाडी होती इथे, तर गाडी घेऊनच दुकानात पाठवलं आहे दोघांना. कारण आता ॲक्च्युली संध्याकाळ होत आले आणि काळोख पण पडेल, पायरीकडे जरा दिवसा उजेडी गेलं की बरं आहे ना. तर दुकानात गेलेत, फरसाण वगैरे येईल आणि मग कांदा फरसाणची पार्टी करू. काल झाली आपली मोठला पार्टी आणि आज कांदा फरसाण पार्टी. चला मंडळी आलेली आहे, सामान पण आलेलं आहे. कांदा या लवकर रे,
हा तो कुठे आहे? हरिओम कुठे आहे? त्याला पण जर आवाज दे. गाडी सोडायला गेलाय पमे तिकडनं वरू. सपाटास जाता जाता मंडळी आलेली आहे लाल परी. ही वस्तीची आपली नेरजवाडी. शेवटची बस संगमेश्वरवर ना पावणे साला सुटते. जी के असते संगमेश्वर नायरी निवळी नेरदवाडी. लाल परी आहे म्हणून गावच्या लोकांचं जीवन सुखी आहे, नाहीतर खूप कठीण अवस्था होती. चला लाल परीचं पण दर्शन झालंय, आता पायरीकडे जाऊया. संध्याकाळचा पायरीकडचा व्ह्यू एक नंबर. आता जस्ट सूर्यास्त झालाय आणि आम्ही आलेलो आहे पायरीकडे फरसन खायला. फळं आली काय रे याला? नाही ना गेली ना. अच्छा मग ठीक आहे. इकडे आपला हा सह्याद्री प्रचितगड किल्ला. मस्त व्ह्यू आहे आणि संध्याकाळच्या क्लायमेटमुळे अजून भारी वाटते बघायला. पर्सन आलेला आहे इकडे, कांदा कटिंग सुरू आहे आणि बसलेले आहेत तिघं जण. मी लहान भेटलो म्हणून मला प्रतिक्रिया सांगतात. होय ना, कान आहेस ना तू? किती मागितलं? बस मी लहान भेटलो म्हणून मला. कितीच? 50. आम्हाला सब्जेक्ट चेंज करायचा ना, तू लहान असलास तर आला. लहान कसं तू? प्रत्येक टायमाला काल पण मला सांगायचं. ऐकाय कोण पोरगी? पोरगी असेल तर पोरगी असेल तर सांगा बंटीसाठी. खाली अंतर त्याच्यात मिक्स हो. खोल तू हे काय हे कर. खोल काय पाहिजे? खोल खोल ना. ह्याच्यात काय होणार नाही मिक्स होणार. गाठ मारली नाही मला वाटत. गाठ मारल्यावर छोटी वाटलेली ती आता मोठी आहे. फरसन चांगला आहे जो. अरे मा गावाकडचं फरसन ले का? मुंबईला नेहाल पाहिजे यातलं फरसन घेऊ. अरे ह्याच्यात मिक्स टाकू दे त्याला. पण तो कांदा त्याच्यात टाकेल तेव्हा ना येड्या. अरे बरा वरती वशी नव्हती रे. चला मस्त कांदा जाऊ दे. अरे 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 खाली पिशवीत बरोबर टाक. मग पिशवीतच पडत आहे त्याला. टेक्निक आहे रे. अरे अरे तुझ्या पिढे चार पावस काढले तुम्ही. मग काय गावाला मुंबईत नाही. अरे मुंबईचं पावसाळ्यात जाम बेकार असतात. चेंबर ओपन असतात कुठं काय पाणी भरत कळतच नाही. गेलाय तिकडे तलाव. तलाव असेल ना 10 दिवस. तलाव म्हणजे बेकार तलाव. पाणी पण एकदम नसतं ढोपऱ्याच्या वर पाणी. जात पण नाही लोक. फटाफट पाऊस बंद झाला तरी जात नाही. मग कृष्णा बळत कुठे आहेत रा बघूया. हॅलो परनाम भैया. हा परनाम भैया का हो? तुम का हो? तुम्हारे घर मा है? काय घरी कशाला गेला? तिकडे वरती आहे. पायरीकडे आलोय आम्ही पर्सन घेऊन. पर्सन घेऊन पायरीकडे आलेला आहे. हॅलो हा हॅलो. अरे पायरीकडे आहे. चावी गाडी गाडीलाच आहे. गाडीवालाच विचारतो चावी कुठं आहे. काय पोरानो तुम्ही? हा असं एवढी वापरतो तुम्ही गाडी त्याची? गाडी बरं आहे तुला येत नाही. चावच नसते दिली. कम्या असं असं कर असं असं समजलं असं असं. हा येत काय तुला? अरे फार इसरे तू. कसं जमतं कसं तुला हे सगळं? पहिल्या वर्ष केलेला माणूस ना. कापाय लागेल. धार आहे का? नाही धार तुझ्या चाकूला उलट कापून येतो. हलून हलून ये इकडे पकड. चांगलं मी इकडून पकडलं. हा थांब ना चांगलं पकड. एक नंबर. हा काय बंटी असं शिकाव घडी रे एकदम चालाक. शिकाव शिकाव करून लावता वगैरे कामाला. अरे एक नंबर काम करतो तू. बस बुझल बस. अरे रस्त्यावर होतय त्यात काय होतय? काय काय होतय रस्त्यात? काय चला या. हा बंटी लजीज मस्त मस्त ना छान आहे. एक नंबर. पम्या मुंबईत ना आलाय खास या फरसान पार्टीसाठी. काल त्याला काय ते मोटला वगैरे भेटला नाही. आज 2 दिवसाने का होईना म्हटला झाला. परत त्याच्या आदल्या दिवशी एक पार्टी पार्टी पण झाली. गावठी कोंबडीची
आता आपण पण आपण आता काय करूया माहित आहे का, ह्याच्यासाठी इंटरेस्टिंग काहीतरी चिकनच करूया नाही. चालेल, पम्याला काय घेऊ काय नाही, सिक्रेट ठेवूया काहीतरी पम्यासाठी. हा, आणलेले आम्ही काल ते पण, पण ते आज नाही तर उद्या, उद्या आज नाही, आज काळोख झालाय, उद्या बघूया. पर्सन आहे ना असं घ्यायचं, जाणार नाही पडलाय ना, तर आता असं घ्यायचं आणि असं या पर्सन खायला या. चला म्हणजे पायरीकडून आत्ताच घरी आलो आहे, काळोख झालाय, पावणे 8 वाजलेत आत्ता. कसं आहे गावाला लवकर जेवतो त्यामुळे जेवणासाठी कसं लवकर यावं लागतं, तर आता गावाला असल्यावर कसं आहे पायरीकडे रोजच्या रोज फेरफटका होतोच आणि छोटे मोठे पार्ट्या पण होतात, तर गावाला आल्यावर तुम्हाला माहितीच आहे खूप पार्ट्या होतात आमच्या. तर चला मंडळी आता घरी आलो आहे, जेवणार आणि थोडं कामं वगैरे ओरखणार एडिटिंगची, तर आतापुरतं इथे थांबूया, भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.